सासवडच्या शिवतीर्थ चौक ते श्रीमंत सरदार गोधाजीराजे जगताप चौक या रस्त्याच्या निकृष्ट दर्जाच्या कामाविरोधात सासवड शहरचे भाजपचे अध्यक्ष साकेत जगताप यांनी काळे मास्क वाटप करून अनोखे निषेध आंदोलन केले या रस्त्याचे पालखी आगमनाच्या वेळी सासवड नगर परिषदेने तात्पुरते काम केले होते पालखी मागे फिरून येईपर्यंत याच रस्त्यावर पहिल्यापेक्षा जास्तीचे खड्डे पडले पहिल्यापेक्षा जास्त त्रास नागरिकांना होत होता म्हणून सासवड शहर भाजपतर्फे दोन दिवसापूर्वी नगर परिषदेला निवेदन देण्यात आले नगर परिषदेकडून संबंधित कंत्राटदाराला या रस्त्यावरील खड्डे बुजवण्यास सांगण्यात आलं संबंधित कंत्राटदाराने या रस्त्यावरील खड्डे बुजविण्याऐवजी या रस्त्यावर डस्ट टाकले या स्टँड डस्टमुळे मोठ्या प्रमाणावरती फुपाटा आणि धुळीचे मोठे लोट उधळत आहेत आणि यामुळे शिवतीर्थ चौक ते सरदार गोदाजी राजे जगताप चौक या दरम्यान दुकाने असणाऱ्या दुकानदारांना मोठ्या प्रमाणावर धुळीचा त्रास सहन करावा लागतोय दुकानात बसताना या व्यापाऱ्यांना मास्क लावून बसावं लागत आहे विशेष म्हणजे या रस्त्याच्या कडेला वाघेरे विद्यालय आहे या विद्यालयामध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना देखील या धुळीचा त्रास होतोय या रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या वाहन चालकांना देखील या धुळीमुळे मोठ्या प्रमाणावरती त्रास होत आहे एकंदरीतच धुळीत हरवलेला रस्ता असं देखील या रस्त्याचा उल्लेख करावासा वाटावं वा अशाच पद्धतीने या रस्त्याचं निकृष्ट दर्जाचं काम केल्याचं दिसून येत आहे कंत्राटदाराला समज देऊनही कंत्राटदाराने खड्डे बुजवण्याऐवजी ही नवीन पळवाट शोधलेली आहे आणि या संबंधित कंत्राटदारावरती कारवाई करावी अशी मागणी करण्याच्या विरोधात सासवड शहर भाजपने आता दुकानदार या रस्त्यावर प्रवास करणाऱ्या नागरिकांना व शाळेतील विद्यार्थ्यांना मास्क वाटप करून अनोखं असं निषेध आंदोलन केलं या आंदोलनात सासवड शहर भाजपचे अध्यक्ष साकेत जगताप सासवड भाजपचे कार्याध्यक्ष आनंद जगताप भाजपचे कार्यकर्ते सचिन जगताप विक्रांत नाळे निखिल जगताप अमोल जगताप तसेच गाळाधारक व्यावसायिक प्रदीप बोत्रे दिलीप जगताप सागर गोळे यांनी या आंदोलनात सहभाग घेतला होता सर्व व्यापाऱ्यां सांगण्यात येत आहे की हा रस्ता दोन वेळा करण्यात आला पालखी ज्यावेळेस येणार होती त्यावेळेस या रस्त्याचं काम करण्यात आलं परंतु पावसाच्या अभावी हा रस्ता आठच दिवसात पूर्ण सर्व डांबर निघून गेले आणि काल त्या लोकांनी फक्त साधं डांबर टाकून त्याच्यावर फक्त क्रश टाकलेली आहे आणि त्याच्यामुळं आम्हाला व्यापाऱ्यांना या धुळीचा इतका त्रास होत आहे की कि कित्येकांना कालपासून घशाचे खोकल्याचे आजार पुन्हा एकदा चालू झालेत आम्हाला असं वाटू लागलं की आम्हाला परत कोरोना झाला की काय त्या धुळीमुळे आम्हाला खूप त्रास होत आहे तर नगरपालिकेने प्रशासनाला आमची विनंती आहे की याचा काय असेल ते सोक्षमोक्ष लावा आमचा पहिला रस्ता चांगला आहे असं आम्हाला वाटायला लागला आहे तर व्यापारी वर्गाला याचा खूप त्रास होत आहे याची नगरपालिकेने गांभीर्याने दखल घ्यावी अशी सर्व व्यापारी संघटनेच्या वतीने मी विनंती करत आहे नमस्कार दोन दिवसापूर्वी आम्ही निवेदन दिलं होतं सासवड नगरपालिकेला रस्त्याची दयनीय अवस्था झाली तर रस्त्याची डागडुजी केली तर डागडुजी डाकडूजी क्रशँड डाग वशॅन टाकून नुसती दुराळा उडतो आहे लोकांना श्वास घ्यायला त्रास होतो आहे विद्यार्थी येतात जातात त्यांना त्रास होतोय ह्याचा निषेधार्थ म्हणून आम्ही काळे मास्क वाटत आहे धन्यवाद पुढे